नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्यातील आंबी ग्रामपंचायत हद्दीतील एक्झर बिया सोसायटी या सोसायटीमध्ये 80 दशकातील मराठी चित्रपट अभिनेते रवींद्र महाजनी याच प्लॉट फ्लॅटमध्ये त्यांचा मृत अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला। आणि हा मृतदेह त्यांचा जो मृत्यू झाला या मृत्यूबाबत मंगळवारी त्यांना शेवटचं पाहणाऱ्या इथल्या ज्या प्रत्यक्षदर्शी आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतो। काय नाव तुमचं आणि काय सांगाल की मराठीमधले पहिले सुपरस्टार रवींद्र महाजनी या वन आर किचनमध्ये ते राहत होते, तुम्ही त्यांना कधीपासून पाहत होताच आणि शेवट त्यांचं ते मृत अवस्थेत काल सापडलेले म्हणजे काल 14 जुलै 2023 रोजी त्यांचा मृतदेह पोलिसाला आढळून आला, तर तुम्ही त्यांना केव्हा पाहिलं आणि काय सांगा? तुमचं नाव सांगा। मी आदिका दत्ता वारंगे, वारंगवाडी। मी त्यांना शेवटचं मंगळवारी पाहिलेलं, त्यांनी मला कचरा दिला आणि मी घेऊन गेले। त्याच्यानंतर बुधवारी माझा एकलव होता, त्यानंतर मी काही पाहिलंच नाही। आणि गुरुवारी आले तर मी काही दरवाजा वाजवलाच नाही त्यांचा, आणि ते म्हणजे बोलायला वगैरे चांगले होते, स्वभावनी चांगले होते आणि असे हे नव्हते, बोलायचे बिलायचे। आलं ना मी इथं दरवाजा असं वाजवलं ना, कचरा वगैरे द्यायचे, चांगले बोलायचे। बरं, एक मराठी चित्रपट होते, एक 80 दशकामध्ये त्यांचे अनेक पिक्चर आहेत, देवता आहे, झुंज आहे, लक्ष्मी आहे, मुंबईचा फौजदार आहे, हे अभिनेते इथं राहत होते, तुम्हाला असं काही वाटत होतं का ते अभिनेते आहेत, ही ओळख तुम्हाला होती का त्यांची? हा होती, त्यांना विचारायचं असं धाडच नाही झालं, तरी पण मी एकदा विचारलं होतं त्यांना की सर तुम्ही पिक्चर वगैरे काढता असं तसं, तर ते मला एवढंच बोलले की तो माझा भूतकाळ होता, त्याच्या भीतर मला काहीच बोलले नाही। आणि ते म्हणजे बोलायचे येता जाता त्या, पण मला आता त्या दिवशी म्हटले तुम्ही 4-5 दिवस का नाही आली कामाला, म्हणजे ते मला मुलीसारखेच बोलायचे की का नाही आली बाळा कामाला, तर मी म्हटलं की सर माझ्या घराचं काम चालू होतं त्यामुळे मी काय आले नाही। ते मला म्हटले की माझा कचरा इथं मी स्वतः नेऊन टाकला, त्याच्यानंतर ते मला काही भेटलेच नाही आणि गुरुवारी भेटले नाही। काल मी 2 म्हटलं सरांनी कचरा नाही ठेवला म्हणून, बघा येणारच होते, तर मी यायच्या अगोदरच मला फोन आला की इथं कचरा वगैरे आहे का, वास येतोय, बघा जाऊन, मला सर बोलले, त्यामुळे मी आले, बघितलं तर मी लय वाजवलं दार, तर त्यांनी काही उघडलंच नाही। तेव्हा मी परत सरांना कॉल केला, म्हटलं की सर ते काय दार उघडत नाही आहेत, मग सर म्हटले तुम्ही तिथंच थांबा, त्यांनी दुसरा जेन्स पाठवला। सर म्हणजे कोण तुमचे, ते काय नाव सरांचं? आम्ही ऑफिसला काम करतो, आम्ही हाऊसपिकिंगचं काम करतो ना, मग ते आमचे सर आहेत ना इथं, मयूर सिंग वगैरे ते सर, मग म्हटलं तिथं थांबा, मग त्यांनीच आल्यानंतर ते केलं म्हणजे पोलिसांना वगैरे बोलवलं। तर या ठिकाणी आदिका वारिंगे या प्रत्यक्षदर्शी, तर या सोसायटीमध्ये राहणारे काही नागरिक आहेत, त्यांच्याकडनं काय सांगाल? एक मराठी चित्रपट अभिनेते या फ्लॅटमध्ये राहत होते आणि त्यांचा जो दुर्दैवी मृत्यू झाला या मृत्यूमुळे परिसर ठिकाणीच राहत होता, तर तुम्ही काय सांगाल त्यांचे? नाही, आम्ही इथं राहायला नव्हतो, आम्ही इथं हाऊसपिकिंगची कामं करायला येतो, तर ते आम्हाला रोज भेटायचे खाली येत जाताना येताना, तर छान बोलायचे आमच्याशी आणि ते गेल्यामुळे आम्हाला फार दुःख वाटते। तर या ठिकाणी एक मिनटं काय सांगाल त्यांच्याविषयी? माझं नाव मयूर कुमार ओवाळ, राहणार जांभूळगाव। आता ज्या दिवशी ते पहिल्यांदा या सोसायटीमध्ये आले त्यावेळेस बिल्डिंगच्या पार्किंगला आम्ही उभे होते, ज्या ठिकाणी ते आले त्यांना पाहता क्षणी आम्ही त्यांना ओळखले की बाबा हे एक सुपरस्टार आहेत म्हणून, त्यावेळेस आम्ही त्यांना जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची ओळख केली। त्यावेळेस त्यांना भेटून आम्हाला खूप आनंद झाला। त्याच्यानंतर त्यांची शिफ्टिंग वगैरे असेल किंवा त्यांचं जेवणाचं वगैरे, त्यावेळेस आम्ही त्यांना अशी मदत वगैरे केली की बाबा मेस वगैरे कोणती चांगली आहे अशा ठिकाणी। त्यानंतर मग ते अशा बिल्डिंगच्या खाली वगैरे आम्हाला भेटायचे, ते हाय हॅलो वगैरे असं आमचं चालायचं, बोलायला वगैरे एकदम शांत आणि एकदम प्रेमळ स्वभाव होता त्यांचा, त्यांचं असं नव्हतं व्हायला पाहिजे, त्याने आम्हाला खूप दुःख होतं आहे। आता आपल्या मावळ भागामध्ये आणि आपल्या एक्झर बिया सोसायटीमध्ये असे एकदम छान व्यक्ती येऊन राहत होते, तर त्याचा आम्हाला खूप दुःख होतं की त्यांचं असं नव्हतं व्हायला पाहिजे। बरं, हा 311 जो फ्लॅट आहे हा कोणाचा आहे काय? हा एक त्यांचे ओनर आहेत या फ्लॅटचे, त्यांचं नाव मला माहिती नाही आहे, या ठिकाणी ते रेंटने राहत होते।
त्यांच्याकडे कोणी एवढे मोठे कलाकार असल्यामुळे कोण त्यांच्याकडे यायचं, त्यांना भेटायचं काय? नाही, आता ज्या वेळेस आता आम्ही इथं आमचं शिफ्ट अशी आहे की 10 ते 7 वाजेपर्यंत, त्यावेळेस तर आम्ही त्यांच्यासोबत इतर व्यक्ती कोणीही पाहिला नाही, त्यावेळेस ते नेहमी एकटेच असायचे. मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी या फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. त्यांचं या परिसरातील नागरिकांशी वागणं एकदम सौजन्याचं प्रेमाचं होतं. त्यांच्या अशा अचानक मृत्यूमुळं या परिसरामधल्या या सोसायटीमधल्या लोकांना अतोनात दुःख झालेलं आहे. तर या संदर्भात तळेगाव MIDC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत या घटनेचा तपास करत आहे की त्यांचा मृतदेह रात्री शीतगृहात ठेवण्यात आला, त्यानंतर त्यांचा शवविच्छेदन सर्व रोग उपचार सचून पुणे या ठिकाणी करण्यात आलेले आणि त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकाकडे देण्यात आलेले आहे. पुढील तपास या घटनेचा पोलीस उपनिरीक्षक गोविंद चव्हाण करत आहेत. पण या आवली या कलाकार या कलाकाराच्या आठवणी आज जाग्या होत आहेत. एकदम मित्तभाषी हाऊसकीपिंग असेल किंवा सेल्स ऑफिस असेल, सगळ्याशी आपलेपणा निर्माण करणारे. तर या ठिकाणी बरेचसे लोक आहेत की त्यांना जेव्हा पोलीस या ठिकाणी आल्यानंतर कळलं की या ठिकाणी एक मोठा कलाकार राहत होतो. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.